नगर नजरबाद होटल संदेश दि प्रिंस दक्षिण पदवीधर चुनाव निमित्त एला पदवीधर शिक्षक सभ्य मैसूर विश्वविद्यालय सिंडिकेट सदस्य डॉक्टर इसी निंगराज गौड़ नेतृत्व में ऐर्पड़ी इन सभ्य भारतीय जनता पार्टिया राज्य उपाध्यक्ष मान्य श्री बी वै विजेन्द्र मैमूला निर्देशक आर अशोक कन्नड पुस्तक प्राधिकार अध्यक्ष नंदीश हंचे एल आर महादेवस्वामी रघु कौटिल्य कृष्णप्पगौड़ हेमा नंदीश यशस्विनी सोमशेखर निवृत्त प्रांशुपालर नागराजु निरंजन मूर्ति गोकुल गोवर्धन सेरदंते अनेक सभ्यदल्लि भागवहिसिदरु इन सदर्भ में मंड्य जिले डॉक्टर इसी निंगराजगौड़ अभिमानी बलगद वतिया सन्मान्य श्री बी विजेन्द्रवर मैसूर विश्वविद्यालय सिंडिकेट सदस्य डॉक्टर इसी निंगराजगौड़ मैमूल निर्देशक आर अशोक रवर गौरव समर्पण सलो इन सभा कार्यक्रम उद्देश्य कन्ड पुस्तक प्राधिकार अध्यक्ष नंदीश हंचिया बीजेपी राज्य उपाध्यक्ष बी वै विजेन्द्र मैसूर विश्वविद्यालय सिंडिकेट सदस्य डॉक्टर इसी निंगराजगौड़ नेतृत्व में इडी देशदे मोदल मट मोद भारतीय कर्नाटक इंप्लीमेंट कूड़ा आगे अल विशेषवा मैसूर विश्वविद्यालय यह वर्ष जारी बेलू गए रीति हलवु केस मान्य बी एस यद्यूरपनवर सरकार बसवराज बोम्मई सरकार जो केंद्रदल सरकार नमेलू गोद्री ऐन जून 13 तारीख बेगे 8 संजे 4 गंटे तनक चुनाव नड़ी अदर नम अभ्यर्थी आगे मयूर रविशंकर प्रथम प्रशस्त मतव को कारणकोस्कर विनती सभ्य आयोजन तमेलू गए सभे बंद उपस्थित मतना के मान्य श्री बी वै बी वै विजेन्द्र बंद सभ्य घनत अंत नान भावस्ते हैं स्वागत बहुत हूँ समय तेजे नावेलू आवत मत हाकद मुखातर मयूर रविशंकर गेलो योग जून 21 मान्य श्री नरेंद्र मोदी मैसूर के बरता अंत सदर्भली 4 जिले नावेलू ओटी गेलकोडु नानु भारतीय जनता पार्टी परवा विनती नानू कूड़ा कड़े वो वर्ष नम स्ने बलगद वत वैयक्तिकवा भारतीय जनता पार्टियाल हिरीयर परवार हिरीयर आशीर्वाद चुनाव के कंटेस्ट अंत 4 जिले प्रवासवानी सुमार 47,000 नोंदी कूड़ा आदि पक्ष मयूर रविशंकर टिकेट घोषणे माद मेले नम्बन संघटने कल व्यक्तिगिंत पक्ष मुख्य पक्षकिंत देश मुख्य अल्पन मयूर रविशंकर टिकेट घोषणे मारने दिवस 4 जिले ना नम स्ने बंधु तुम्बा सतोष नमेनू अन्स्त पूज्य तंदेवर सन्मान्य श्री बी एस यद्यूरपन राजण अधिकार इंदे यमान कूड़ा कर्नाटक राज्य 6.5 कोटि कन्नडिगर हृदय मन बहुश मत राजणी साध्य राजणी रीति सामान्य जन असह्य पड़ो रीत दिन ना पत्रिके दृश्य माध्यम नोड़ते राजणी अंतर असडे असह्य बरतक जनसामान्य मीरी 40-45 वर्ष राजकीय होराट नी 4 बारी मुख्यमंत्री मातृ हृदय मुख्यमंत्री अंत ना कहते सन्मान्य बी एस यद्यूरपन यद्यूरपन तम होराट दिन हे मुख्यमंत्री आदमे ये योजना तक अद्र बे सविस्तार हमें सदर्भ अल भूकुन केरे केरपेटे तालूकिन भूकुन केरे मंड्य जिले केरपेटे तालूकिन भूकुन केरे जन्म कोट्टिरतक्कंत पूज्य तंदेवर पुण्यभूमि
ಅಲ್ಲಿಂದ ಶಿಕಾರಿಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಶಿಕಾರಿಪುರ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಾಗ ಮಹಾರಾಜರು ಬೇಟಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತ ಶಿಕಾರಿಪುರ ಹಾಗಾಗಿ ಶಿಕಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕಾರಿಪುರ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕಾರಿಪುರದಲ್ಲಿ ಪುರಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡಿ ಆ ಶಿಕಾರಿಪುರದಲ್ಲಿ ಕಲಿತಂತ ಬೇಟೆಯಿಂದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 6.5 ಕೋಟಿ ಜನರ ಮನಸ್ಸನ್ನ ಗೆಲ್ತಕ್ಕಂತ ಬೇಟೆಯನ್ನ ಆಡಿದ್ರಲ್ಲ ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಆ ರೀತಿ ರಾಜಕಾರಣಿ ಹೆಸರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಬಂಧುಗಳು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಮಗ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು ಹೇಳಿದಾಗ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಅಂತಂದ್ರೆ ಒಬ್ರು ಎಂಎಲ್ಎ ಎಂಪಿ ಮಂತ್ರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಕೂಡ ಆ ಸ್ಥಾನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಜನ ಮರ್ತೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಎಂಎಲ್ಎ ಅನ್ನೋದು ಮರ್ತು ಹೋಗ್ತಾರೆ ಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಮರ್ತು ಹೋಗ್ತದೆ ಅಂತವ್ರ ನಾವು ರಾಜಕಾರಣಿ ಅಂತ ಕರಿತೇವೆ ಆದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜನನಾಯಕರು ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಜನ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಪ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಜನನಾಯಕ ಇತ್ತು ನಾನು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಮಗ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ಜನ ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರನ್ನ ಜನನಾಯಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಪ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಧೀಮಂತ ನಾಯಕ ಸಾಮಾನ್ಯ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ನಾನು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲೇ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಾನು ರಾಜಕಾರಣ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ವರ್ಣ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಪರಿಚಯ ಆಯ್ತು ವಿಜಯೇಂದ್ರ ಅಂತಾರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ಮಗ ವರ್ಣ ಚುನಾವಣೆ ನಿಲ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಪ್ರಸ್ತುತ ಅಂತ ಉಲ್ಲೇಖಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅವರವರ ತಂದೆಯನ್ನ ಕಳೆದುಕೊಂಡು ಅವರ ತಂದೆಯ ಶವವನ್ನ ಮನೆಯ ಹೊರಗೆ ಇಟ್ಟು ಬೆಳಗಿನ ಹೊತ್ತು ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಾಯ್ಕೊಂಡಿದ್ರು ಇದ್ರಂತೆ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 12:30 ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಕತ್ಲೆ ಇದ್ದಾಗ ಬಹಳ ದೂರದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಅದು ನನ್ನ ಕಣ್ಣಿಗೆ ಹೇಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಳದಿಂಗಳು ನನ್ನ ಮನೆ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋ ತರಹ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಸಿದ್ಲಿಂಗೇಣ್ಣವ್ರನ್ನ ನನ್ನ ಮಾತಲ್ಲಿ ಬೆಳದಿಂಗಳು ನನ್ನ ಮನೆ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋ ತರಹ ಕಾಣಿಸ್ತು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದ್ರೆ ನೋಡಿದೆ ಅದು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಬಿಳಿಯ ಉಡುಪನ್ನ ಧರಿಸಿದ್ದ ಸಫಾರಿ ಧರಿಸಿದ್ದ ಆಗಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಅಂತ ಈ ನಾಡಿನ ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ